पुढचे 5 दिवस महाराष्ट्रात सर्वदूर चांगल्या पावसाचा अंदाज. रत्नागिरी सिंधुदुर्गासह कोल्हापूर जिल्ह्यात 2 दिवस पावसाचा रेड अलर्ट. मुंबईसह उपनगरात जोरदार पाऊस. पाणी साचल्यानं अंधेरी सबवे बंद. अंधेरी गोखले पुलाचा वापर करण्याच्या प्रवाशांना सूचना. जोरदार पावसात वीकेंडला पर्यटकांची पावलं लोणावळ्याकडे. ओसंडून वाहणाऱ्या भुशी डॅमवर लोकांची गर्दी. अलिबागमध्ये दुरुस्तीची कामं न झाल्यानं जिल्हा रुग्णालयात पावसाचं पाणी. साचलेल्या पाण्यातच रुग्णांवर उपचार करण्याची वेळ. मुसळधार पावसात चिपळूणमधील DBJ कॉलेजची संरक्षक भिंत कोसळली. भिंतीखाली दबून एका विद्यार्थ्याचा मृत्यू. ऐन गर्दीच्या वेळी मध्य रेल्वेच्या कसारा लोकलला गळती. कोलमडलेल्या लोकल सेवेत गळतीच्या त्रासानं प्रवासी हैराण. रविवारी मध्य आणि हार्बर रेल्वे मार्गावर मेगा ब्लॉक. ठाणे ते दिवा आणि कुर्ला ते वाशी दरम्यान दुरुस्तीची कामं. अमेरिकेतील वर्मोंटला बेरिल वादळाचा तडाखा. वादळात अडकलेल्या पडझड झालेल्या घरातून 120 नागरिकांची सुटका. मुसळधार पावसानं चीनच्या चोंगकिंग शहरात पूर. 24 तासात 320 मिलीमीटर पावसाची नोंद. बदलापुरात 6 महिन्यात 25 वेळा रासायनिक सांडपाण्याची पाईप फुटली. 15 फुटांचा सांडपाण्याचा फवारा आणि दुर्गंधीनं नागरिक हैराण. नवी मुंबई आंतरराष्ट्रीय विमानतळ 2025 पर्यंत सुरू होईल. पाहणी दरम्यान केंद्रीय राज्यमंत्री मुरलीधर मोहोळांची माहिती. अफगाणिस्तानातून 200 टन कांदा आयात केल्यानं महाराष्ट्रातले शेतकरी नाराज. कांद्याचे दर पडल्यास राज्यभर रास्ता रोकोचा इशारा. 1993 भूकंपात जमिनीखाली गुप्तधन गाडल्याच्या अफवेतून किल्लारीच्या लांबजना गावात खड्डे खोदण्याचे प्रकार. नरबळीच्या चर्चेनंतर पोलीस तपास सुरू. मध्य प्रदेशात पाणीपुरीच्या पाण्यात चक्क दाताचा तुकडा. व्हिडिओ व्हायरल होताच अन्न औषध प्रशासनाकडून चौकशी सुरू. राहुल गांधींविरोधात भिवंडीतील मानहानीचा खटला हायकोर्टाकडून रद्द. महात्मा गांधींच्या हत्येत RSSचा सहभाग असल्याच्या विधानाप्रकरणी राहुल गांधींना दिलासा. मुख्यमंत्र्यांनी मराठ्यांबाबत सगळे सोयरे अध्यादेश काढला तर OBCसह मुंबईत आझाद मैदान जाम करू. OBC नेते लक्ष्मण हाकेंचा इशारा. 87,000 ST कर्मचाऱ्यांचा जूनचा पगार 15 जुलैला मिळणार. 230 कोटींच्या निधीला गृह विभागाची मंजुरी. आरक्षणाच्या मागणीसाठी धनगर समाजाचा मंदिर प्रदक्षिणा आंदोलनाचा इशारा. आषाढीच्या तोंडावर धनगर समाज मेंढ्या घेऊन पंढरपूरला रवाना. पंढरपुरात 6 दिवसात 8 लाख भाविकांचं विठ्ठल रुक्मिणी दर्शन. यंदा विठ्ठल मंदिरात विक्रमी गर्दीची शक्यता. विठ्ठल रुक्मिणी दर्शन रांगेत घुसखोरी केल्यास भक्तांवर थेट कारवाई. गर्दी नियोजनाच्या पार्श्वभूमीवर पंढरपूर प्रांताधिकाऱ्यांचे आदेश. पंढरपुरात वारीनिमित्त कुंकुआचा बाजार फुलला. दरवर्षी 20 कोटींच्या 150 टन कुंकुआची वारी दरम्यान विक्री. इंग्लंडचा फास्ट बॉलर जेम्स अँडरसनची क्रिकेटमधून निवृत्ती. लॉर्ड्सवरील वेस्ट इंडिज विरुद्धचा जेम्सचा ठरला शेवटचा सामना. कारगिल विजय दिनाला 25 वर्ष पूर्ण. एअर चीफ मार्शल VR चौधरींकडून शहीदांना आदरांजली.